नमस्कार, मी अक्षय अरविंद नाईक, म्हणजेच कलर्स मराठी वाहिनीवरील तुमची लाडकी मालिका सुंदरा मनामध्ये भरली यातली लतिका. फादर्स डे आहे आणि मी असा विचार केला की तुमच्या बरोबर आज एक किस्सा शेअर करायचा. एक पेक्षा दोन तीन काही किस्से आहेत जे मला फादर्स डे बद्दल तुमच्या बरोबर शेअर करायला आवडतील. पहिला किस्सा असा की पावसाळा आहे सध्या आणि जेव्हा जेव्हा पाऊस पडतो आणि मी घरी नाही आहे आता ऑब्व्हियसली, तर मला एक किस्सा नेहमी आठवतो. तो म्हणजे आम्ही लहान होतो, मी आणि माझी बहीण, तेव्हा बाबा आम्हाला नेहमी बाईकवर बसवून खास वरळी सीफेसला भिजायला घेऊन जायचे. आणि एकही असा पाऊस नाही आहे, नाही मला आठवत आहे जेव्हा बाबांनी आम्हाला पावसात भिजायला नेलं नसेल. आणि ऑब्व्हियसली घरी आल्यावर आई छान गरम गरम भजी तळून आमच्यासाठी ठेवायची. सो हा एक किस्सा खूप प्रकर्षाने माझ्या लक्षात आहे. दुसरा किस्सा मला खरंच शेअर करायला आवडेल की जेव्हा मी कामाला सुरुवात केली तेव्हा बाबा मला सगळीकडे ऑडिशन्सना घेऊन जायचे. मी कॉलेजमध्ये होते तेव्हा. सो तो एक खूप स्पेशल किस्सा आहे माझ्यासाठी जो मला तुम्हाला सगळ्यांबरोबर शेअर करायचा होता. आणि जे सगळे बाबा आहेत त्या सगळ्यांना मी थँक्यू म्हणेन. ऑल्सो जे सगळे बाबा जे सिंगल पेरेंट्स आहेत तुम्हालासुद्धा थँक्यू. आय थिंक तुम्ही सगळे तुमच्या परीने आपापल्या मुलांसाठी खूप काही करताय. आणि ज्यांना असं वाटत असेल की आम्ही आमच्या मुलांसाठी अवेलेबल नाही आहोत, आम्हाला त्यांना वेळ द्यायला येत नाही आहे, जमत नाही आहे, तर प्लीज फक्त तुम्ही एक फोन करा आणि आपल्या मुलांशी बोला. कारण किती काही झालं तरी आम्हा मुलांना आमचे बाबा आमच्याजवळ हवे असतात. अँड ऑल्सो ज्या सगळ्या सिंगल मदर्स आहेत तुम्हीसुद्धा बाबाची कमी पूर्ण करताय, त्यामुळे तुम्हालासुद्धा माझ्याकडून हॅपी फादर्स डे.